उल्हासनगर महानगरपालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल असा विश्वास सेना नेते गोपाळ लांडगे यांनी इंडिया टीव्हीशी बोलताना केला. शिवसेनेने सिंधी तसेच वाल्मिकी समाजाला जागा दिल्या असून सिंधी आणि वाल्मिकी समाजाला महापौर पदासाठी संधी शिवसेना देईल अशी माहिती देखील गोपाळ लांडगे यांनी इंडिया टीव्हीशी बोलताना दिली. शिवसेना आरपीआय युतीच्या 40 वर जागा उल्हासनगर महानगरपालिकेत निवडून येतील आणि महापौर शिवसेना आरपीआय युतीचाच असेल असे यावेळी गोपाळ लांडगे यांनी सांगितले. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. उल्हासनगर महापालिकेमध्ये शिवसेना आणि आरपीआयची युती आहे आणि या ठिकाणी उल्हासनगर हा भाग जो बहुभाषिक आहे त्या दृष्टीने शिवसेनेने 15 उमेदवार सिंधी भाषिक, 3 उमेदवार उत्तर भारतीय, 5 उमेदवार शीख बांधव, 2 उमेदवार वाल्मिकी समाजाचे, रिझर्व जागेमध्ये दलित समाजाचे, अशा प्रकारे सर्वांगीण समाजाला बरोबर घेऊन उल्हासनगरचा विकास करण्याच्या दृष्टीने शिवसेनेने आखणी केलेली आहे. बाळासाहेबांचे विचार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूल्य याची सांगड घालून या उल्हासनगरचा विकास, सर्वांगीण विकास आणि दहशतमुक्त विकास करण्यासाठी शिवसेना वचनबद्ध आहे. गेल्या 10 वर्षामध्ये शिवसेनेने या उल्हासनगर शहरामध्ये अनेक विकासाची कामं केलेली आहेत. या उल्हासनगरमध्ये शिवसेनेचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर, खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या माध्यमातून विविध कामांचा पाठपुरावा करून ती पूर्ण केलेली आहे आणि सर्वच भाषिकांचा उल्हासनगरमध्ये शिवसेनेला भरपूर असा पाठिंबा आहे आणि त्यामुळे निश्चितच शिवसेना आरपीआय ही युती 42 जास्त जागा जिंकून या उल्हासनगर महापालिकेवर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. निश्चितपणे बाळासाहेबांची पूर्वीपासूनची इच्छा होती की भीमशक्ती शिवशक्ती आली तर या हिंदुस्थानमध्ये कोणतीही शक्ती अडवू शकणार नाही, त्याचाच प्रत्यय या निवडणुकीमध्ये येणार आहे. कारण ज्या ठिकाणी शिवसेनेच्या जागा नेहमी निवडून येतात, ज्या ठिकाणी आरपीआयच्या जागा निवडून येतात, त्या पॅनल पद्धतीमध्ये दोन्ही पक्षांना त्याचा फायदा होऊन जास्त उमेदवार निश्चितपणे निवडून येतील. निश्चितपणे या महापालिकेवर पुन्हा एकदा शिवसेनेचाच महापौर बसेल. हा महापौर बसत असताना रिपाई आणि सिंधी समाजालाही महापौर पदासाठी प्रतिनिधित्व शिवसेना देईल.